पहिलं भांडण किंवा भांडणाचा किस्सा? आणि अजूनही भांडतो आम्ही, पहिलं भांडण का? भांडण कुठं पहिलं असतं का? नवरा बायकोचं भांडण जर नसलं की नवरा बायकोच नाही. अरे घरात एकत्र राहतो आणि भांडण म्हणजे काय टोकाचं भांडणं असतं का? भांडण प्रेमाचं असतं, कशावरही भांडण होतं. आपल्या मुलावरून होतं, आपल्या घरातल्या नौकरावरून होतं, कशावरून तर काही लोकांचे भांडणं तुम्ही लवकर नाही आले घरी याच्यावर बी होतं. आमचं तसं होत नाही. आम्ही तर तिला आता सवय झाली, माझ्या लग्नाच्या अगोदरपासून मी राजकारणात आहे. आणि जेव्हा ही आली तेव्हा मला हिला समजून सांगावं लागलं की मी कसा, माझं घर कसं, आणि मग तुला हे सगळं कसं सांभाळावं लागणार आहे. तुला घरालाही सांभाळावं लागणार आहे आणि तुला मलाही सांभाळावं लागणार आहे. त्यामुळे भांडण हा विषय नाही आहे तसा, पण भांडणाशिवाय घरच नाही आहे. असा कोणी या जगाच्या पाठीवर जन्मालाच नाही आला की ज्यानं म्हणलं नाही की माझं माझ्या बायकोचं भांडण नाही झालं. आणि जो असं म्हणल ती नवरा बायकोच नाही. हे अनुभव तुम्हाला बी असते. तुम्हाला काय आठवत आहे का भांडण पहिलं? नाही, भांडण आमचं असं म्हणजे एवढं होतच नाही. असलं तर ते प्रेमाचं भांडण राहत. थोडं असं किरकोळ काहीतरी, आता राजकारणात असल्यामुळं एखाद्या वेळेस थोडं कुठं जायचं असलं, आता त्यांच्या मागं पण खूप व्यापारात झालं आमचं भांडण तरी 5 मिनिटं फक्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याला काही भांडणच म्हणता येत नाही. दुसरं, त्यांच्याविषयी आवडत्या 4 गोष्टी सांगा. मला त्यांच्या सगळ्याच गोष्टी आवडतात. म्हणजे आता राजकारणात असल्यामुळं ते कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं सांभाळतात. त्यांना सांभाळून आम्हाला पण म्हणजे बरंच असं कधी वेळ भेटतो कधी नाही भेटत. पण मला फक्त एकच खंत वाटते, त्यांचं म्हणजे हेच कार्यकर्त्याला चांगल्यानं सांभाळणं, परत दिलखुलास व्यक्तिमत्व बोलणं, असं म्हणजे मनात कधी हे नाही. कार्यकर्त्याला जरी बोलले तर उघडपणे सगळं, परत जीव पण लावास तेवढं सगळ्याच याच्यात ऑलराऊंडर. त्याच्यामुळं काहीच असं नाही आवडत असं कोणतीच गोष्ट नाही. आता 4 ना आवडत्या गोष्टी सांग. 4 आता 4 गोष्टीच नाही असं सांगायला. खंत म्हणलं ना तुम्ही, त्या काय खंत? हा ती एक खंत कशी आहे, आता वयाचे ना की मला असं वाटतं पहिलं खूप फिरत साहेब. म्हणजे त्यांचं जेव्हापासून आमचं लग्न झालं माझ्या आई वडिलाकडे काही राजकारण नव्हतं, आणि इकडं राजकारण ते पहिले लग्नाच्या आधीपासूनच राजकारण. तर म्हणजे खूप मेहनत आहे, कोणती गोष्ट असो असं खूप मेहनत आहे त्यांचं. असं पुढे असं नेता होणार नाही आणि मागं झालं नसेल. तर आता एकच वाटतं की फिरून फिरून नाही द्यान, 2-3 दिवसाला 2-3 घंटे तरी आराम केला पाहिजे. तेवढीच एक आवडती गोष्ट आहे. 4 आवडत्या गोष्टी सांगा. मलाही पण त्या सगळ्या गोष्टी आवडतात तिच्या. एक तर कुटुंब तीच समजते, माझ्यावर कुटुंबाचा ताण नाही. कारण मी त्याने सांगितलं की लग्नाच्या अगोदरपासून कार्यकर्त्यामध्ये रमणारा माणूस, शेती कार्यकर्ता हा माझा छंदच होता. आणि त्यामुळं मुलं झाल्यापासून तर आत्तापर्यंत घरात जे काय काम असेल, व्यवहार असेल, जवळपास सगळं ती समजते. दुसरी गोष्ट, कधी मी जातो बाहेर 8-8 दिवस, आता या काळामध्ये येणं होत नाही, बाहेर दौरे करतो, या बाबतीत कधीही तिनं मला असं तुम्ही फिरता लक्ष देत नाही घराकडं वगैरे असं कधी म्हणणं. आणि हे सगळं करत असताना आमचा मुलगा संतोष, मुली, त्यांचं सगळं देखभाल, आज सगळे पाहुणे, आमच्या घरातले जे काही वरिष्ठ असतील किंवा नात्यातले लोक असतील, सगळं माझ्यापेक्षा ती जास्त पाहते. त्यामुळे माझ्याकडे कुटुंबाची जबाबदारी नसल्यासारखं मी घरी येतो, कार्यकर्त्यात बसतो, शासकीय कामकाजात पाहतो,
आणि पुन्हा मी माझे दौरे सुरू करतो. त्यामुळे एकूणच ती जी जबाबदारी घेते आणि तालुक्यात जिल्ह्यात सगळे लग्न कार्य अंत्यविधी या सगळ्यांना माझ्यापेक्षा 100% कार्यकर्त्यात ज्या कमी व्हायचे कार्यकर्ते आता मी जरा बाहेर फिरत असल्यामुळे जरा नावानिशी तसं अवघड ओळखणं कारण ते संपर्कात माझ्या कमी 100% कार्यकर्ते तिच्या ओळखीचे. आणि थोडं कार्यकर्त्यांनी रागवलं बिगवलं तर मग शांत करायचं काम इकडे आहे. नावडती गोष्ट आता नावडती गोष्ट संपूर्ण भांडण लावायचं खंत अशी काही नावडती गोष्टच नाही कोणती. आमचं कुटुंब सुखी कुटुंब आहे. मी असो ती असो मुलगा असो सून असो आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे याच्या अगोदरसुद्धा माझी आई असेल माझी आजी होती माझी चुलती होती असं कधीच वाटलं नाही की आमच्या कुटुंबात कुटुंबाने जा. आत्ताही आम्ही चुलत भाऊ एकत्र आहे. आमचे वडील आमचे चुलते काका हे आम्ही सगळे एकत्र होतो त्यामुळं भांडण वगैरे कधीच झालं नाही आणि भांडणाचं काही कारण नाही. आजही आम्ही इथं संतोष मी त्याची मिसेस तो आम्ही एकत्र राहतो. मला कधीच असं वाटलं नाही की जसं आपण पाहतो सिरियलमध्ये सासू सुनाचं काय असतं पिक्चरमध्ये पाहत असतो त्यामुळे मी फार सुखी माणूस आहे. मुलांच्याबद्दल मुलींच्याबद्दल आणि कुटुंबाच्याबद्दल मी एकदम समाधानी आहे. कधीही भांडण नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.